पुढच्या बातमीकडे, राज्याच्या महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात छेडछाडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलंय. काही दिवसांपूर्वी वडवणी तालुक्यातील एका शालेय विद्यार्थिनीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली असल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा टवाळखोरांच्या छेडछाडीनं एका 15 वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा बळी घेतलाय. रोजच्या छेडछाडीला कंटाळून एका 10वीच्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या अल्पवयीन मुलीनं 25 जुलै रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्यावर अंबाजोगाई सरस्वती रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. स्वाती बाळासाहेब घोळवे वय 15 राहणार मुंडेवाडी असं मयत मुलीचं नाव आहे. स्वाती ही तिच्या मामाच्या गावाला गप्पेवाडी इथं शालेय शिक्षण घेण्यासाठी राहत होती. ती शिंदे येथील बुवासाहेब पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वी गावातील अशोक रामदास केदार वय 19 या टवाळखोरानं शाळेत तिची छेड काढली होती. दरम्यान वारंवार होणाऱ्या या छेडछाडीला कंटाळून स्वाती हिनं आत्महत्या केली आहे. दरम्यान या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अश्रुबा केदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक रामदास केदार याच्या विरुद्ध कलम 306 सह पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आरोपी अशोक सध्या फरार आहे. मामा बोलतो, त्यांना आमच्या मुलीला शाळेत जाताना ट्युशन किंवा शाळा जाताना आढळले आणि तिच्या हाताला धरलं, तू माझ्यावर प्रेम कर, मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतोय, तू जर नाही प्रेम केलंस तर मी तुझं शाळेत यायचं जायचं बंद करेन. नंतर त्यानं त्याच्या वडिलांना मी सांगा गेलो, त्याच्या वडिलांनी माझ्यावर केस केली, गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर मी त्याला सांगितलं सर सुधरून जाऊन आणि एकदा बाबा तू माझ्यावर गुन्हा दाखल केलास, तू आता तरी मुलाला सांग. तुम्ही म्हणला माझा मुलगा माझ्यासोबत राहिला, तो तुम्ही मला सांगायचं नाही. नंतर मुलीनं मला येऊन सांगितलं व आणि मला त्रास द्यायला मामा. नंतर आली मुलगीनं औषध पिऊन. हा जी मुलगी आहे ती आपल्या मामाकडे शिक्षण घेत होती, शिंदे येथे शाळेत शिकत होती. त्याला यातील आरोपी हा जाता येता छेडखानी करत होता आणि त्याच्या तपाटला करत असे असे फिर्यादीचे सांगणे आहे. त्यावरून तिने गुरुवारी 25/7 ॲडमिट केल्यानंतर तिचा ती अनकॉन्शियस होती, तिचं स्टेटमेंट होऊ शकलं नाही. मग ती काल रात्री उपचारादरम्यान मरण पावलेली आहे आणि त्यामुळे तिच्या मामाच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम 306 भादवी आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपी सध्या फरार आहे, आरोपीचा शोध घेतला, सध्या तपास चालू आहे. तपासासाठी काही पथक वगैरे नेमण्यात आलेले आहेत आणि कोण तपास करते? तपासामध्ये PSI API मुंडे व त्यांच्या सोबत बीटचे कर्मचारी तपास करत आहे. यापूर्वी अगोदर त्या मुलीने काही तक्रार वगैरे दिली होती असं काही? कोणतीही तक्रार त्यांची नाही. गावातले ते गावातच त्या मुलाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे नाही.